हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मॅथ फाउंडेशन बाय पूर्वा. सो आपण जे चॅप्टर नंबर 1 ज्योमेट्रीची सिरीज बघत होतो हा त्यामधला 8th व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय आणि कॉन्व्हर्स ऑफ गिव्हन स्टेटमेंट काय असतं. हे दोन टॉपिक कव्हर करू आणि मग डायरेक्टली प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 1 आणि 2 सॉल्व्ह करणार आहे. सो स्टार्ट करू सगळ्यात आधी कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय. द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन इफ देन फॉर्म इज कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. एखादं स्टेटमेंट इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कंडिशनल स्टेटमेंट. सपोज एक एक्झाम्पल आहे, जर तुम्हाला मॅथ्समध्ये 90 marks मिळाले तर तुमच्या आवडीची सायकल तुम्हाला घेऊन देणार. याच्यामध्ये काय होतं, एक जर होतं की जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला काहीतरी मिळेल, यालाच म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. ठीक आहे. सेकंड पॉइंट, द पार्ट ऑफ स्टेटमेंट फॉलोविंग इफ इज कॉल्ड अँटीसिडंट अँड द पार्ट ऑफ स्टेटमेंट फॉलोविंग देन इज कॉल्ड कॉन्सिक्वेंट. म्हणजेच काय, इफ नंतरचा जेवढा पण पार्ट असतो त्या स्टेटमेंटमध्ये त्याला म्हणतात अँटीसिडंट आणि देन नंतरचा जो पार्ट असतो त्याला म्हणणार कॉन्सिक्वेंट. आपण आत्ता जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यात अँटीसिडंट काय येणार, मग जर तुम्ही मॅथमध्ये 90 marks मिळवले आणि कॉन्सिक्वेंट काय असेल, मग तर तुम्हाला तुमच्या आवडीची सायकल मिळेल. हे जेवढे पण कन्सेप्ट आता शिकलो एक एक्झाम्पल बघू आणि मग त्यानुसार आपण बघू की हे सगळ्या स्टेटमेंटचं कंडिशनल स्टेटमेंट, अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट काय आहे. एक्झाम्पलमध्ये स्टेटमेंट दिलं आहे, इफ नंबर इज प्राईम नंबर देन इट इज ऑड. याच्यामध्ये इफ आहे आणि देन आहे, याचाच अर्थ हे कंडिशनल स्टेटमेंट. सो पहिला पॉइंट आपल्याला कळालं की स्टेटमेंट इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये आहे म्हणून आपण याला म्हणू शकतो कंडिशनल स्टेटमेंट. इथपर्यंत कळालं. आता दुसरा पॉइंट, अँटीसिडंट. अँटीसिडंट असतो इफ नंतरचा जेवढा पण पार्ट आहे तो देनपर्यंत. म्हणजेच याच्यामध्ये अँटीसिडंट काय येणार आहे, मग करेक्ट नंबर इज प्राइम. आणि दुसरं आपण शिकलं कॉन्सिक्वेंट. कॉन्सिक्वेंट असतं देन नंतरचा पार्ट. सो देन नंतर हा पार्ट आहे, याला आपण म्हणतात कॉन्सिक्वेंट आणि तो आहे इट इज ऑड. दॅट्स इट. आता इट म्हणजे काय, तो नंबर, म्हणून याला इटच्या जागी आपण काय लिहिणार, नंबर इज ऑड. सो अशा प्रकारे आपण शिकलो कंडिशनल स्टेटमेंट, अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट. आता पुढचा टॉपिक आहे कॉन्व्हर्स ऑफ गिव्हन स्टेटमेंट. अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंटला आपण जर इंटरचेंज केलं तर त्याला म्हणतात कॉन्व्हर्स. आपण जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यात जर मी उलट केलं, जर तुम्हाला तुमच्या आवडीची सायकल पाहिजे असेल तर तुम्ही 90+ marks मिळवणार. ठीक आहे. सो आपण काय केलं, हा जो जर आणि तर होता याच्याच्या पुढचे जे पण स्टेटमेंट होते ते आपण चेंज करून टाकले. म्हणजेच आपण काय केलं, कॉन्व्हर्स केलं, म्हणजे उलट केलं त्याला. सेम आत्ता जे एक्झाम्पल घेतलं तेच बघू, इफ द नंबर इज प्राईम नंबर देन इट इज ऑड. याच्यातला आधी अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट शोधावं लागेल. सो अँटीसिडंट काय असेल, इफ नंतरचा हा पार्ट देन पर्यंत. सो आपण ते लिहून घेऊ आधी, नंबर इज प्राईम नंबर. आणि सेकंड काय आहे, कॉन्सिक्वेंट. कॉन्सिक्वेंट कुठला असतो, देन नंतरचा पार्ट, त्याला आपण लिहिणार इट इज ऑड. आपल्याला कॉन्व्हर्स काढायचं आहे तर इफ आणि देन हे तसंच राहणार, फक्त अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंटला बदलून देऊ. इथं काय येणार आता, इफ इट इज ऑड देन अँटीसिडंट घेणार आपण इथं, नंबर इज प्राइम नंबर. सो याला म्हणतात कॉन्व्हर्स ऑफ गिव्हन स्टेटमेंट, ज्याच्यात आपण इफ आणि देन नंतरच्या गोष्टी फक्त चेंज करून दिल्या.
ह्या दोन कन्सेप्ट आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 साठी लागणार आहे. सो तुम्हाला जर कळालं नसेल तर व्हिडिओ रिपीट करा आणि मग प्रॅक्टिस सेट 1.3 चे जेवढे पण क्वेश्चन्स असतील ते सॉल्व करा. ठीक आहे. सो आता आपण बघू प्रॅक्टिस सेट 1.3. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. म्हणजे आपल्याला हे जे तीन स्टेटमेंट दिले आहे हे तिघं स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंटमध्ये लिहायचे आहेत. पहिलं क्वेश्चन आहे अपोजिट अँगल ऑफ पॅरालेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. स्टेटमेंट दिलं आहे. आता आपल्याला इफ आणि देन ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सगळ्यात आधी लक्षात ठेवा की ह्या पूर्ण क्वेश्चनमध्ये एक डायग्राम दिली आहे आणि त्याच्याबद्दल काहीतरी सांगितलंय की जर तो पॅरालेलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे आपल्याला आधी काय लिहावं लागेल, इफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरालेलोग्राम देन. म्हणजे आधी तो पॅरालेलोग्राम पाहिजे आणि मग त्याचे अपोजिट अँगल जे पण असतील ते कॉन्ग्रुएंट असतील. ठीक आहे. सो आपण काय केलं, याच्यात आपण आधी सांगितलं की हा जो पॅरालेलोग्राम आहे तो पाहिजे. पॅरालेलोग्राम हा क्वाड्रिलॅटरल मध्ये पडतो म्हणून रेक्टॅंगल झालं, पॅरालेलोग्राम झालं, हे सगळ्यांना आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतो. आपण काय लिहिलं मग, इफ द क्वाड्रिलॅटरल पॅरालेलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील, नाही तर मग नाही. सो अशा प्रकारे आपण इफ आणि देन मध्ये हे स्टेटमेंट लिहिलंय. सेकंड स्टेटमेंट आहे द डायगोनल्स ऑफ अ रेक्टॅंगल आर कॉन्ग्रुएंट. सेम जसं आपण आता फर्स्ट केलं, सेम टू सेम सेकंड स्टेटमेंट आहे. रेक्टॅंगल दिलंय आणि रेक्टॅंगल काय असतो परत, क्वाड्रिलॅटरल. म्हणून आपण काय लिहिणार मग, इफ द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टॅंगल. जर दिलेलं क्वाड्रिलॅटरल रेक्टॅंगल असेल तर त्याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात. देन डायगोनल्स ऑफ रेक्टॅंगल आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, हे कळालं. आपण जे दिलेलं स्टेटमेंट होतं त्याला इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये लिहिलं. थर्ड क्वेश्चन आहे त्याच्यामधलाच, इन अन आयसोस्केल ट्रायंगल द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. आता याच्यात आधी काय सांगितलं आहे, आयसोस्केल ट्रायंगल असेल तर त्याचे जे पुढच्या गोष्टी आहेत त्या होतील. म्हणजे आपल्याला आधी काय लिहावं लागेल मग, ट्रायंगल हा आयसोस्केल पाहिजे. सो तुम्ही जेव्हाही क्वेश्चन वाचेल तेव्हा आधी त्याला लक्षात घ्या की ते काय म्हणताय. इथं काय लिहिलं होतं, इन अन आयसोस्केल ट्रायंगल, म्हणजे जर ट्रायंगल आयसोस्केल असेल तरच याच्या पुढच्या गोष्टी करेक्ट आहेत. म्हणून याला आपण कसं लिहिणार मग, इफ ट्रायंगल इज आयसो स्केल्स देन ह्या सगळ्या गोष्टी जे पण आता पुढे दिलेलं होतं, देन सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर. ठीक आहे. सो मी इथं काय लिहिलं की जर ट्रायंगल आयसोस्केल असेल तर त्याच्या रिलेटेड जे पण लिहिलेलं आहे ते करेक्ट असेल. सो आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये हे जे तीन स्टेटमेंट दिले होते यांना इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये लिहिलंय. आता प्रॅक्टिस सेट 1.3 चा क्वेश्चन नंबर 2,
ज्याच्यामध्ये आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ गिव्हन स्टेटमेंट शोधायचं आहे. आणि कॉन्व्हर्स शोधण्यासाठी आपण काय करतो, सगळ्यात आधी अँटीसिडंट शोधतो आणि मग कॉन्सिक्वेंट शोधतो. ह्या दोन गोष्टींना इंटरचेंज करणार आणि मग कॉन्व्हर्स फाइंड आउट करू. सो पहिलं, द अल्टरनेटिव्ह अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन अँड देअर ट्रॅव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. सो हा स्टेटमेंट इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये नाही आहे, म्हणून आधी आपण त्याला काय करणार, इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहू. ते काय म्हणताय की जर दोन पॅरलल लाईन्स असतील तर अल्टरनेट अँगल्स हे त्याचा कॉन्ग्रुएंट असतील. सो आपण मग सगळ्यात आधी कंडिशनल स्टेटमेंट लिहिणार. काय येणार कंडिशनल स्टेटमेंटमध्ये, इफ टू लाईन्स आर पॅरलल देन अल्टरनेट अँगल फॉर्म्ड बाय lines and their transversal are congruent. ठीक आहे. सो आपण काय केलं, सगळ्यात आधी कंडिशनल स्टेटमेंट लिहिलं, कारण कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं नव्हतं. आता आपण काय करणार मग, त्या कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स फाइंड आउट करू. सो कॉन्व्हर्स ऑफ स्टेटमेंट सिंपल, इफ आणि देन नंतरच्या ज्या पण गोष्टी आहेत त्यांना आपण चेंज करून देऊ. सो आपल्याला काय येणार मग, इफच्या पुढे काय लिहिणार, ह्या देन नंतरच्या गोष्टी. इफ द अल्टरनेट अँगल्स अँगल्स फॉर्म्ड बाय लाईन्स अँड देअर ट्रॅव्हल्सर are congruent, आणि मग येणार देन. देन नंतर कुठलं लिहिणार, हे इफ पासूनचं जे पण स्टेटमेंट होतं देन. देन टू लाईन्स आर पॅरलल. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर टू चा आपण हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला. आता जे रिमेनिंग हे दोघं क्वेश्चन्स आहे हे तुम्ही स्वतः सॉल्व करा, कारण सिंपल आहे. याच्यामध्ये आपल्याला आधी कंडिशनल स्टेटमेंट शोधायचं आहे आणि मग त्या कंडिशनल स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स ऑफ स्टेटमेंट काढायचं आहे. सिंपल आहे. सो हे दोघं क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा आणि कमेंटमध्ये यांच्या आन्सर्स लिहा.